जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल। आषाढी एकादशी जवळ आलेली आहे। गावा गावातनं शहरा शहरातनं दिंड्या पताका टाळ मृदुंग चिपळ्या घेऊन वारकरी बाहेर पडलेले आहेत। आज हजारो वारकरी पंढरीच्या वाटेवर आहेत। असं म्हणतात की शुद्ध मनानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर पांडुरंग प्राप्त होतो। अनेक संतांना पांडुरंग प्राप्त झाला। अशा संतांपैकी एक संत संत कान्होपात्रा। नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित। मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। पंढरपूरपासून जवळ असलेल्या मंगळवेढ्या गावामध्ये, जिथं चोखोबा दामाजी पंत यांच्यासारखे संत होऊन गेले, अशा गावामध्ये श्यामा नावाची एक गणिका राहत होती। तिच्या पोटी एका छोट्या मुलीनं जन्म घेतला आणि तिचं नाव कान्हो असं ठेवण्यात आलं। कान्हो मोठी व्हायला लागली, अप्सरेला लाजवेल असं रूप आणि अतिशय गोड गळा। व्यवसायाच्या दृष्टीनं म्हणून तिच्या आईनं तिला नृत्य आणि गायन शिकवण्यासाठी एका गुरुची नेमणूक केली। पण कान्होवरती पांडुरंगाची कृपादृष्टी होती, त्यामुळे तिला जे गुरु शिकवायला आलेले होते ते पांडुरंगाचे निस्सीम असे भक्त होते। त्यांनी नृत्य आणि गायनाबरोबरच तिला सगळ्या संतांचे अभंग शिकवले। ती ते अभंग ज्यावेळी जीव ओतून गात असे तेव्हा तिच्या गुरूंच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत असत। एकदा ते म्हणाले, बा तू ज्या कुळात जन्माला आली त्या कुळामध्ये ह्या तुझ्या गोड गळ्याचा उपयोग फक्त सामान्य जनांचं मनोरंजनासाठी होणार आहे, पण ह्याचाच उपयोग जर तू विठ्ठलाची आळवणी करण्यासाठी जर केलास तर तुला विठ्ठल प्राप्त होईल। संत जनाबाईला, अनेक संतांना पांडुरंग प्राप्त झालेला आहे, तसा तुला तो प्राप्त होईल। हे ऐकता कान्होपात्रानं गुरुजींना वचन दिलं की यापुढं मी फक्त आणि फक्त विठ्ठलासाठी गाईन, त्याच्या समोरच गाईन, हे माझं वचन आहे। आणि तिनं ते वचन अखेरपर्यंत पाळलं। ती जशी जशी मोठी व्हायला लागली तशी यथावकाश तिच्या आईनं गावातल्या धनिक लोकांना बोलवायला सुरुवात केली। एव्हाना तिच्या सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरलेली होती, तिच्या गात्या गळ्याची कीर्ती दूरवर पसरलेली होती, त्यामुळे कुठून कुठून लोक तिच्यासाठी येत असत। पण कान्होपात्रा मात्र कोणासमोरही गाण्यासाठी नकार देत असे, त्यामुळे तिची आई खूप चिडायची। तिला रागावून बघितलं, समजावून बघितलं, पण ही काही ऐकत नव्हती। त्यानंतर मात्र कोणी कोणाला परत पाठवलं की तिची आई तिला रोज मारायची। गावातले लोकही तिच्यावर खूप चिडलेले होते की तिचा हा व्यवसाय असून ती गाणं म्हणत नाही, आपल्याला गाणं तिचं ऐकायला मिळत नाही। गुलहौशी लोक संतापलेले होते। त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये आदिलशाहीचं राज्य होतं, बीदरचा बादशाह होता तो अतिशय क्रूर आणि विषयांध असा होता, आणि त्याच्या पदरी असणारे लोक पण क्रूर विषयांध मग्रूर असेच होते। त्या मंगळवेढ्यामध्ये एकदा एक ठाणेदार बदलून आला, तेव्हा गावातल्या लोकांनी ठरवलं की या ठाणेदाराला खुश करायचं। आणि त्यांनी विचार केला की आपल्या समोर ही गात नाही तर ही कान्होपात्रा ह्या ठाणेदारासमोर नक्की गाईल। म्हणून त्यांनी ठाणेदारासमोर तिच्या सौंदर्याची स्तुती केली, तिच्या गोड गळ्याची स्तुती केली। आणि त्यांनी श्यामाला जाऊन सांगितलं की कान्होपात्राला तयार कर, आम्ही ठाणेदाराला घेऊन येणार आहे। तसे ते ठाणेदाराला घेऊन गेले। गावातले गुलहौशी लोक भरपूर लोक त्याच्याबरोबर गेले की जेणेकरून त्याच्या निमित्ताने आपल्याला तिचं गाणं ऐकायला मिळेल, तिचं सौंदर्य बघायला मिळेल। सगळेजण जमा झालेले होते। श्यामा कान्होपात्रेला तयार करून घेऊन आली, तिनं तिला समोर बसवलं, पण ती जी मान खाली घालून बसली ती तिनं मान सुद्धा वर केले नाही। लोक तिला गाण्याची फरमाईश करते, गा कान्होपात्रा गा, पण तिनं अजिबात दाद दिली नाही। थोडा वेळ बसून ती निघून गेली। तेव्हा मात्र तो ठाणेदार अतिशय संतापला, म्हणाला दीड दमडीची ही वेश्येची मुलगी आणि माझा अपमान करते, ह्याचा मी बदला जरूर घेईन, हिला मी एक ना एक दिवस हिला अद्दल घडवण्याशिवाय राहणार नाही, असं म्हणून ताड ताड पाय टाकत तो निघून गेला। गावातले लोकही निराश झाले, ह्याच्यामुळे तरी आपल्याला गाणं ऐकायला मिळालं असं, पण ते सगळे निघून गेले। श्यामाला अतिशय राग आला आणि तिनं त्या दिवशी कान्होपात्राला भरपूर बरवलं, लाथा बुक्क्या घातल्या आणि तिनं तिला फरफटत नेलं आणि एका खोलीत कोंडून घातलं आणि भलं मोठं कुलूप लावलं। कान्होपात्रा मात्र रडत होती, पण ती पांडुरंगाला म्हणाली, पांडुरंगा आजपर्यंत मी जेव्हा तुझं नामस्मरण करायचे तेव्हा व्यत्यय येत असे, पण आता कोणीही व्यत्यय आणणार नाही आणि मला अगदी एकांतवास जसा हवा तसा तू मिळवून दिलेला आहेस, असं म्हणून तिनं ती कृष्णाचीही भक्त होती,
तिनं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष सुरू केला, विठ्ठलाची आवडी सुरू केली. आणि त्याच वेळेला तिला असं लक्षात आलं की आपल्या बरोबर कुणीतरी जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी कोणीतरी असं गात आहे. म्हणून तिनं धावत जाऊन खिडकीतून खाली वाकून बघितलं तर मंगळ वेड्यातले सगळे संत महंत सगळे साधू संत हातात टाळ चिपळ्या मृदंग दिंड्या पताका घेऊन चाललेले होते. आषाढी एकादशी होती, मोठी एकादशी होती, आणि ते सगळे पांडुरंगाला उरावरी भेटण्यासाठी निघालेले होते. तिनं बघितलं, तिला असं वाटलं की आजपर्यंत हे साधू संत कधीच आपल्या गल्लीतून गेले नाहीत आणि ह्या वेळेला जात आहेत, म्हणजे हा नक्कीच काहीतरी संकेत आहे. पांडुरंगानंच पाठवलं असेल का? म्हणून तिनं काहीही विचार न करता भरून थाडकन खाली उडी मारली. पण पांडुरंगाच्या कृपेनं तिला जराही खर्चटलं नाही. ती साधू संतांच्या समोर उभी राहिली, म्हणाली आपण कुठे जात आहात? त्यांनी सांगितलं की हे आम्ही पांडुरंगाला भेटायला निघालोय, आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्ही पांडुरंगाला भेटायला निघालो. ती म्हणाली मला सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, मलाही घेऊन चला. त्यांनी बघितलं ही गल्ली तर गणिकांची गल्ली आहे आणि हिच्या अंगावर भरजरी वस्त्र दाग दागिने आणि हे अलौकिक असं रूप त्यांनी बघितलं. आणि ते म्हणाले बाळ हा तुझा मार्ग नव्हे, तुझा मार्ग वेगळा, आमचा मार्ग वेगळा. आम्ही चटणी भाकरी खाऊन काट्याकुट्यातनं जाणारी माणसं, तू गाद्या गिर्द्यांवर जोळणारी रेशमी भरजरी वस्त्र घालणारी तू मुलगी आहे, हा तुझा मार्ग नव्हे. ती म्हणाली असं बोलू नका, मला याचा कशाचाही मला मोह नाही आणि मला पांडुरंगाला भेटायचंय, मला काही करा आणि मला पांडुरंगाजवळ घेऊन जाव. शेवटी ते म्हणाले ठीक आहे, ही पांडुरंगाचीच इच्छा असेल कदाचित. ती म्हणाली मी आत्ता अशी जाते आणि अशी येते. ती आईचा डोळा चुकून ती धावत धावत घरात गेली. तिने ते सगळी भरजरी वस्त्र काढून टाकली, दाग दागिने काढून टाकले आणि एक साधी सुती पांढरी साडी नेसून ती त्या दिंडीत सामील झाली. जय जय राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल म्हणत ती सगळेजण पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला पोहोचल्यावर साधू संतांनी सांगितलं बाळ ही बघ ही चंद्रभागा आहे आणि ते लांब दिसतंय ते विठुरायाचं राऊळ आहे. कानोपात्राला अतिशय आनंद झाला. ती धावत धावत चंद्रभागेत गेली, तिनं स्नान केलं, तिनं पुंडलिकाचं दर्शन घेतलं, नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि ती राऊळात गेली. विठुरायासमोर उभं राहिली, विठुराया आम्ही आलेली आहे, मला तुझं दर्शन होईल असं कधीही वाटलं नव्हतं. तिनं साष्टांग नमस्कार केला आणि तिथल्या खांबापाशी त्याचं जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल करत उभी राहिली. त्यानंतर तिचा रोजचा दिनक्रम ठरून गेला. पहाटे उठायचं, चंद्रभागेत स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं, नामदेवांच्या पायरीचं दर्शन घ्यायचं, संत साधू सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आणि विठुरायाच्या राऊळात जायचं, सोळखांबापाशी उभं राहायचं आणि गुरुनी शिकवलेले अभंग अतिशय गोड गळ्यानं जीव ओतून विठ्ठलासमोर गायचे असे तिचे दिवस चाललेले होते. इकडे तिच्या आईनं खूप शोधाशोध केली. तिला असं कळलं की ही पंढरपूरला निघून गेलेली आहे. तेव्हा तिची आई शांत राहिली. पण ज्या ठाणेदाराचा तिनं अपमान केलेला होता तो मात्र स्वस्थ बसलेला नव्हता. तो अतिशय हिला एक ना एक दिवस अद्दल घडवायची या विचारात होता. त्यानं विचार केला की मी ठाणेदार, मला हिनं असं माझा अपमान केलेला आहे, पण बादशाहसमोर हिचं काहीही चाललं नाही. म्हणून त्यानं एक मोठं असं पत्र बादशहाला लिहिलं आणि त्याच्यात कानोपात्रेच्या सौंदर्याचं पूर्ण आणि समग्र असं वर्णन केलं आणि ते पत्र त्यानं बादशहाकडे पाठवलं. बिदरच्या बादशहाच्या राजदरबारामध्ये त्या पत्राचं वाचन सुरू झालं. जसं जसं तिच्या सौंदर्याचं वर्णन तो ऐकायला लागला तसा तसा तो बेभान झाला आणि तो आपल्या सरदारांना म्हणाला चलो चलो पंढरपूर, कारण त्या पत्रात लिहिलेलं होतं की ती पंढरपूरला आहे म्हणून. आणि त्या सरदारांना सगळ्यांना घेऊन लवाजमा घेऊन तो पंढरपूरच्या दिशेनं ताबडतोब निघाला. त्याला कधी एकदा तिला पाहतो असं झालेलं होतं आणि त्या वाटेनं 3-4 दिवस 5 दिवस चालल्यानंतर एका पहाटे ते सगळेजण चंद्रभागेच्या तीरावरती आले. त्याच वेळेला शुचिरभूत होऊन कानोपात्रा बाहेर आलेली होती. तिनं बघितलं बघी आलेली आहे, राजा आलेला आहे. तिला आनंद झाला की राजा पंढरपूरला आला. राजानेही ओळखलं की हीच ती कानोपात्रा, अशी पूर्ण सौंदर्यवती म्हणजे हीच कानोपात्रा आहे असं त्यानं लगेच ओळखलं आणि त्यानं सरदाराला सांगितलं जाऊ पकड केले आहो. सरदार गेले आणि त्यांनी सांगितलं की बादशहानं तुला बोलवलेलं आहे. ती बिचारी निरागस्तेनं त्या बादशहाच्याकडे आली आणि तिनं नमस्कार केला. तो म्हणाला चलो बिदर चलो हमारे साथ चलो, मैं तुमसे शादी करना चाहता हूं अभी के अभी बिदर चलो.
ती म्हणाली, असे मलिन विचार ठेवू नका हो, मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे आणि हे सगळी विषय वासना तुम्ही सोडून द्या, खामोश. ती ओळखलं तिनं की आता आपली खैर नाही, हा बादशहा जर चिडला तर आपल्याला फरफटक बिदरला घेऊन जाईल. म्हणून तिनं शेवटी याचना केली की ठीक आहे की मी आपण म्हणाल तिथं मी येते, पण एकदा एकदा माझ्या पांडुरंगाचं मला दर्शन घेऊ दे. तो हसला, म्हणाला इतनी सी बात, जाओ दर्शन लेके आ जाओ. ती तिथनं जी जीव मुठी धरून निघाली, ती अतिशय धावत पळत अडखळत पडत झडत रक्त बंबाळ होत ती विठुरायाच्या राहुळात आली. तिनं विठुरायाच्या पायाला खट्ट मिठी मारली आणि म्हणाली, विठ्ठला अजून किती माझी परीक्षा घेणार आहेस रे, मी हीन कुळात जन्मले म्हणून काय झालं, माझं अंतकरण शुद्ध आहे, माझी भक्ती शुद्ध आहे, जे शुद्ध अंतकरणानं तुझी भक्ती करतात त्यांना तू प्राप्त होतोस, आणि मला माझी एकच विनंती आहे की मला एकदा एकदा मला तुझ्या सगुण रूपाचं दर्शन दे. तिनं विनवणी करायला सुरुवात केली आणि ते विनवणी करता करता तिच्या असं लक्षात आलं की आपण जर बाहेर गेलो तर हा बादशहा आपल्याला घेऊन जाईल आणि आपल्याला बिदरला जावं लागेल, त्यापेक्षा आपण इथंच प्राण दिले तर काय हरकत आहे. म्हणून तिनं विठ्ठलाच्या पायावर डोकं आपटायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली, तिचं भान हरपायला सुरुवात झाली आणि त्याचवेळी विठ्ठल सगुण रूपात तिच्या समोर उभा राहिला. ती डोळे विस्फारून पाहत होती, पांडुरंगा पांडुरंगा तू आलास, तू माझ्यासाठी आलास. तिनं पायावर डोकं टेकलं आणि अश्रूंच्या धारा डोळ्यातून वाहत होत्या. पांडुरंग म्हणाला, उठ, तुझ्या आता केसालाही धक्का लागणार नाही. तेव्हा ती म्हणाली, पांडुरंगा आता माझी एकच छोटीशी इच्छा पूर्ण कर. तो म्हणाला, बोल तुला काय हवं ते मग. ती म्हणाली, मला तुझ्या हृदयात स्थान पाहिजे. आणि मग पांडुरंगानं त्या सगुण रूपातल्या पांडुरंगानं तिला दोन्ही हाताने धरलं आणि आपल्या हृदयाशी धरलं आणि त्या क्षणी ती त्याच्या हृदयात अंतर्धान पावली. ती नाहीशी झाली. तिथं मंदिरात आलेले भाविक हा अलौकिक सोहळा हे अद्भुत दृश्य बघत होते. त्यांना समजत नव्हतं की हे काय चाललंय, ही कुठे गेली, ही अदृश्य झाली, त्यांना काही कळेना. तोपर्यंत इकडं बादशहाचा पारा चढायला लागला होता की ही अजून कशी आली नाही, का आहे कानो, का आहे कानो. त्यानं आपल्या सरदारांना पिटाळ, जाओ जाओ उसको खसीट केले आओ. ते तलवारी उपसून निघाले आणि म्हणाले, कानो देखी क्या, कानो देखी क्या. ते प्रत्येकाला विचारत गेले आणि शेवटी मंदिरात गेले. तिथंही त्यांनी विचारलं, कानो देखी क्या, कानो देखी क्या. अरे कौन कानो, वो एक खूबसूरत लड़की जो बहुत ही खूबसूरत आहे, बहुत ही खूबसूरत आहे. म्हटल्यावर तिथल्या भाविकांना लक्षात आलं की ही आता जी मुलगी अंतर्धान पावली, त्या मुलीसाठीच हे चौकशी करत आहे. त्यांनी सांगितलं, हे पांडुरंग उसको लेके गया, झूठ झूठ, ऐसा कभी हो सकता है क्या. ते म्हणाले, खरोखरच पांडुरंग तिला घेऊन गेलेला आहे. गजब गजब करत ते सरदार सगळे त्या राजापाशी आले. हुजूर गजब हो गया, हुजूर गजब आहे, क्या हो गया. त्यांनी सांगितलं की असं पांडुरंग, तो म्हणाला, खामोश, झूठ मत बोलो. नाही, सच बोल रहे महाराज, सच बोल रहे हुजूर, वो पांडुरंग उसको लेके गया आहे. त्यानं जी तलवार उपसली आणि तो धावतच निघाला, अभी उसको फोड डालूंगा, असं म्हणत म्हणत तो देवळात गेला. त्यानं बघितलं, कुठंही त्याला कानपात्रा दिसली नाही, म्हणजेच ती नाहीशी झालेली होती. तेवढ्यात त्या सगळीही वार्ता हा हा म्हणता गावभर पसरलेली होती आणि भरपूर गर्दी, अलोट गर्दी, लोक सगळे त्या मंदिराच्या भोवती जमा झालेले होते, मंदिरात जमा झालेले होते. तेव्हा पांडुरंगाला वाटलं की कानपात्राच्या भक्तीची शक्ती काय आहे, तिचा अधिकार काय आहे, हे दाखवण्याची हीच खरी वेळ आहे. म्हणून तो सगुण रूपात प्रकट झाला, त्यानं आपलं सगुण रूप दाखवलं आणि आपल्या हृदयात कानपात्रा दाखवली. सगळे लोक बघायला लागले, डोळे फाडून फाडून ते दृश्य बघत होते आणि सगळ्यांना तो सगुण असा पांडुरंग दिसत होता. पण एकाला मात्र, ह्या बादशहाला मात्र, फक्त त्याच्या कोनाड्यात बसलेली, म्हणजे पांडुरंगाच्या हृदयात बसलेली कानपात्रा दिसत होती. परत कानपात्राला बघितल्यावर तो बेभान झाला आणि तिला पकडण्यासाठी म्हणून तो पुढं गेला आणि त्यानं तिला पकडलं तर त्याला पांडुरंगाचा स्पर्श झाला. आणि त्याच वेळेला सगळीकडे विजांचा कडकडाट सुरू झाला आणि तो सगळीकडे बघायला लागला तर त्याचा हल्ला सगळीकडे त्याला दिसत होता, रहीम दिसत होता. हे सगळं अलौकिक दृश्य
त्यालाही कळेना हे काय घडतंय आणि त्याला अतिशय आनंद झाला. शेवटी तो गुडघे टेकून पांडुरंगासमोर बसला आणि त्या समोरही त्याला त्याचा अल्ला दिसत होता. ह्या अलौकिक गोष्टीमुळं तो बिदरचा बादशहा त्यानंतर पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त झाला. आणि हे सगळं अलौकिक दृश्य हे सगळ्या सामान्य जनांना बघायला मिळालं. असं म्हटलं जातं की त्यानंतर पांडुरंगानं एका भक्ताला दृष्टांत दिल्या आणि कानोपत्राच्या आठवणीसाठी एक झाड लावायला सांगितलं. पांडुरंगाच्या देवळाच्या आवारात एक झाड लावण्यात आलं आणि ते कानोपत्रेचं झाड म्हणून ओळखलं जातं. आजही पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाताना पहिल्यांदा कानोपात्राचं दर्शन घेऊन मग पांडुरंगाचं दर्शन घेतलं जातं. कारण कानोपात्राचं दर्शन घेतल्याबरोबर मनातले सगळे मलिन विचार निघून जातात, अंतःकरण शुद्ध होतो आणि त्या शुद्ध अंतःकरणानं आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो. अशा अनेक आख्यायिका आहेत. असंही म्हटलं जातं की तिनं डोकं आपटून विठुरायाच्या चरणी प्राण दिले आणि नंतर तिचं ते कलेवर हे पांडुरंगाच्या देवळाच्या आवारात पुरलं गेलं आणि तिथं एक झाड लावलं गेलं. संत कान्होपात्रांनी अनेक अभंग लिहिले, त्यातला नको देवराया हा त्यांचा अतिशय लोकप्रिय असा अभंग आहे. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. LCSS करा, लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. नमस्कार.